मौलाना अबुल कलाम आज़ाद, मोईउद्दीन अहमद खरुद्दीन बख्त, 10 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। वडील होते मौलाना खरुद्दीन आणि आई होती आलिया बेगम। त्यांचे अधिकतर शिक्षण घरीच झाले। इ.स. 1903 दरसे निजामिया ही फारसी भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन ते आलिम हे प्रमाणपत्र त्यांनी मिळवले। त्यांचा विवाह जुलेखा बेगम यांच्यासोबत 1907 झाला। इ.स. 1906 मक्केतील मुल्ला मौलवींनी त्यांचा सत्कार केला, तेव्हा त्यांना अबुल कलाम ही पदवी देण्यात आली। अबुल कलाम याचा अर्थ विद्या वाचस्पती असा होतो। आझाद हे त्यांचे टोपण नाव, ते त्यांनी लिखाणासाठी घेतले होते। आपल्या लिखाणात उर्दू काव्याच्या शेवटी ते आझाद या नावाचा वापर करीत। या पद्धतीने मौलाना आझादांची मूळ नावे मागे पडली आणि ते मौलाना आझाद या नावाने ओळखले जाऊ लागले। आझाद हे नाव लिहिण्यामागे त्यांची जुन्या बंधनातून मुक्त होण्याची प्रेरणा होती। 1905 आझादांच्या वडिलांनी त्यांना मध्य आशियात पाठवले। मौलाना आझादांनी इराक, इजिप्त, सिरिया, तुर्कस्तान इत्यादी देशांना भेटी दिल्या। त्यांनी कैरो येथे अल अझर विद्यापीठालाही भेट दिली होती। तसेच ते योगी अरविंदनाथाला जाऊन भेटले। ते एका क्रांतिकारी गटात सामील झाले होते, परंतु नंतर त्यांनी हा मार्ग सोडून दिला, कारण क्रांतिकारकाचे गट मुसलमान विरोधात क्रियाशील होते असा अनुभव आझादांना येत होता। मुस्लिम हे ब्रिटिशांचे हस्तक आहेत असाही समज त्यावेळी मोठा पसरलेला होता। 1912 मौलाना आझादांनी कलकत्ता येथे अल हिलाल हे वृत्तपत्र सुरू केले। अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना आझादांनी कलकत्ता येथे 1912 सुरू केलं। त्यात त्यांनी इंग्रजाविरुद्ध भूमिका घेतली होती, तसेच भारतीय मुसलमानांच्या ब्रिटिश निष्ठेवरही टीका केली होती। त्यामुळे सरकारने 1914 अल हिलालवर बंदी घातली, परंतु पुढे 1915 अल बलाग नावाचे दुसरे वृत्तपत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुरू केले। 1920 दिल्ली येथे आल्यावर त्यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि त्यांनी काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले। मौलाना आझादांनी महात्मा गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे आणि ब्रिटिश शासनाच्या विरोधात भाषण केल्यामुळे त्यांना 10 डिसेंबर 1921 रोजी अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2 तुरुंगवासाची शिक्षा त्यांना भोगावी लागली। मौलाना आझादांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची 1923 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती। भारतीय मुसलमानांच्या मनात राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत राहून कार्य करण्यासाठी 1929 नॅशनल मुस्लिम पक्षाची स्थापना त्यांनी केली आणि त्याचे अध्यक्षही मौलाना आझादाकडेच अध्यक्षपद देण्यात आले। या पक्षाने मुस्लिम लीगसारख्या जातीय संघटनेला विरोध केला। संमिश्र राष्ट्रवादावर त्यांची श्रद्धा होती। 1930 सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते स्वतः उतरले होते। तसेच त्यांनी इतर भारतीय मुसलमानांना कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी व्हायला प्रवृत्त केले होते। मौलाना आझादांचे या चळवळीचे नेतृत्व आणि प्रभुत्व लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने आझादावर अनेक प्रांतात प्रवेशबंदी केली होती। 1940 आझाद पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 1946 त्या पदावर होते। 1942 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबई येथे भरलेल्या ऐतिहासिक अधिवेशनाचे मौलाना आझाद अध्यक्ष होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली छोडो भारतचा ठराव मंजूर झाला होता। 1946 कॅबिनेट मिशनशी चर्चा करत असताना मौलाना आझादांनी वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीला कसून विरोध केला। वेगळ्या पाकिस्तानमुळे प्रश्न सुटणार नाही, उलट प्रश्नांचा गुंता वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले। 1947 पंडित नेहरूंनी अंतरिम सरकार स्थापन केले, त्यात आझादांचा शिक्षण मंत्री म्हणून समावेश झाला होता। मृत्यूपर्यंत ते या पदावर राहिले। आझाद मौलाना अबुल कलाम आझाद यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत इंडिया विन्स फ्रीडम हे आत्मचरित्र, त्यानंतर दास्ताने करबला, नंतर गुब्बारे खातीर, त्यानंतर तजकिरह इत्यादी त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांना 1992 मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला। 22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांचे निधन झाले होते। असे होते मौलाना अबुल कलाम आझाद। धन्यवाद।